इंटरव्ह्यू मध्ये झालेलं होतं तिचं, तेव्हा तिने तिला प्रश्न विचारला गेलेला होता की जिम्मेदारी कोण घेणार. तिचं उत्तर काय होतं, जिम्मेदारी कोण घेणार ह्याचं मी उत्तर देऊ शकत नाही. का? तू एज्युकेशन मिनिस्टर आहेस ना, आज हेल्थ मिनिस्टर राजेश टोपे राईट, त्यांनीच डिसिजन त्यांनी सांगितलं की पॉसिबल नाहीये. आणि मेन खेळणारे हे लोकच आहेत, वर्षा गायकवाड, दिनकर पाटील, परत हे जे पॉलिटिशियन्स आहेत ना हेच खेळणार आहेत सगळे. अजित पवार हे तर सरळ डायरेक्ट याच्यावरतीच बोलले न्यूजवरती की पॅरेंट्स आणि टीचर्स जिम्मेदारी घेणार करून. मग आमची एक्झामिनेशन पण आमच्यावरती सोडा ना, आम्ही जायचं की नाही जायचं, ऑनलाईन जायचं की ऑफलाईन जायचं. एका ठिकाणी जर शिक्षण उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत उदय सामंत आहेत, ते जर ऑनलाईन आणि ऑफलाईनचा दोन्हीचा मार्ग ठेवू शकतात, तर वर्षा गायकवाड जे आहेत ज्या शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्याच का या सर्वावर म्हणजे ऑफलाईन परीक्षा घेण्यावर अडून बसले. उदय सामंतचं मी तुम्हाला सांगतो की मला जो एक्सपिरियन्स होता उदय सामंतचा, मी जेव्हा टीवायला होतो, मी लास्ट इयर टीवायला होतो तेव्हा उदय सामंत आपली एक्झाम डिसिजन देणार आहेत, तेव्हा आम्हालाही वाटलेलं होतं की उदय सामंत एक्झाम कॅन्सल, तब कॅन्सल का था, पुरा कॅन्सल का था, सगळं कॅन्सल होणार करून बोललेले होते. एक महिना झाला कॅन्सलेशनचा, एक महिना झाला एक्झाम ऑनलाईन घेण्याचा. याच्यामध्ये आम्हाला नाचवलं गेलं, शेवटी एक्झाम ऑनलाईनच घडली. प्लस आम्हाला बोललेले होते क्वेश्चन बँक देणार, काहीच क्वेश्चन बँक दिला नव्हता आम्हाला, नाव फक्त उभं आलं त्यांचं, पण घडलं काहीच नाही. उदय सामंत यांनी न्यूजवरती येऊन मुलांना फक्त आश्वासनं दिली, घडलं काहीच नाही. शेवटी ऑनलाईन आम्हीही एक्झाम दिलेली होती, त्या टायमिंगला तर परिस्थिती नव्हती तशी मुलांची, आमची तर अर्ध शिकवलं पण नव्हतं आम्हाला, त्यामुळे आम्हाला चल ठीक आहे घेतली ती घेतली ऑनलाईन. आम्हाला क्वेश्चन बँकची आम्ही डिमांड करत होतो, तेही आम्हाला दिलं गेलं नव्हतं. या टायमिंगला पण जसं घडत होतं आमच्यासोबत तसंच मलाही फील झालं सुरुवातीला की मुलांसोबत पण असंच घडणार, शेवटी तेच घडत होतं म्हणून मी आवाज उचलला होता या टायमिंगला. एक महिनाभरापूर्वी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन बँक दिली होती आणि क्वेश्चन बँकच्या जे मुखपृष्ठ असतं त्याच्यावर एक सूचना दिल्या होत्या, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की यात दिलेले जे प्रश्न आहेत किंवा यात दिलेले जे प्रश्न उत्तर आहेत हेच परीक्षेला येतील असं नाही. क्वेश्चन बँकचा मिनिंग तेच होता ऍक्च्युली. बघायला गेलं तर क्वेश्चन बँक म्हणजे आम्ही जेव्हा होतो आम्हाला पण ते सांगितलं की ह्याच्यातले कुठले तरी प्रश्नाचे उत्तर येणार. क्वेश्चन बँक ही गोष्ट आपण कधी ऐकलीच नव्हती शाळेच्या लाईफमध्ये, आम्ही तर कधी ऐकलीच नव्हती की क्वेश्चन बँक नावाचं पण काहीतरी असतं. डिग्री मध्ये आलो त्यावरती आम्हाला की क्वेश्चन बँक करून काहीतरी असतं, त्यामध्ये थोडेफार क्वेश्चन देतात, पण तुम्ही 500-600 एवढे क्वेश्चन तुम्ही मुलांना देणार मग कशाला देत आहे, त्यातले तुम्ही निवडा आणि त्यातली येण्याची शक्यता हाय नाही ती वेगळं असं झालेलं आहे. आणि अजून एक सांगायचं होतं तुम्हाला की जेव्हा पोलिसांनी आमच्याकडनं टाईम मागितला होता, पोलिसांनी आमच्याकडून टाईम मागितला होता की क्या होगा, एक तारखेपर्यंत टाइम मागितला होता, तेव्हा आमची मीटिंग ना एज्युकेशन मिनिस्टर वर्षा गायकवाड सोबत फिक्स केलेली होती. त्यांना माहिती होतं मी जॉबला जातो, अचानक मला आझाद मैदान पोलीस स्टेशन मधून कॉल आला, नुपूर अर्ध्या ते एक तासाच्या आत लवकर ये पोलीस स्टेशन ह्याला आझाद मैदान पोलीस स्टेशनला आपल्याला मिटिंगला जायचं. बोलो मला पॉसिबल नाहीये, तुम्ही अचानक ऑनस्पॉट मला बोलाल या करून मिटिंगला तर पॉसिबल नाहीये मला. तर मी काय बोललो की सर ठीक आहे मी बघतो स्टुडंट्सला पाठवतो. मग तिकडचे जवळपास राहणारे जे स्टुडंट होते त्यांना मी पाठवलं, तर दोन मुलं दोन मुली गेलेल्या होत्या. तिकडे झालं काय ते मी तुम्हाला सांगतो. आता तिकडे गेल्यानंतर मुलांना पोलीस स्टेशनवरनं गाडी घेऊन त्यांना मंत्रालयामध्ये घेऊन गेले. त्यामध्ये पोलीसवाल्यांनी मुलांना आधीच सांगितलं की आर्ग्युमेंट करायची नाही आणि भांडणं करायची नाही. मग कशाला मिटिंग, झक मारायला ठेवली. आर्ग्युमेंट करायची नाही मुलांनी प्रश्न विचारायचे नाही, मग मिटिंग कशाला ठेवली. चल ठीक आहे मुलं गेले, पोलीसवाले होते, 12वीतली मुलं होती, तर घाबरले थोडे मुलं. आम्ही गेल्यानंतर तिकडे रूम मध्ये होते, तर रूम मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी, तर दोघांनाच आतमध्ये घेतलं आणि दोघांना बाहेर ठेवलं. ठीक आहे वर्षा गायकवाडचे कमीत कमी 7 ते 8 माणसं त्यांच्या आजूबाजूला उभे होते किंवा बसले असतील. मला ही मुलं बोलली, स्वतः मुलं बोलले की दादा असं असं झालं, मुलांची नावं, मुलांचा ऍड्रेस, मुलांचं कॉलेज, कुठलं कॉलेज, हे सगळं विचारपूस केली गेली आणि मुलांना थोडं घाबरवलं गेलं. ते आधीच पोलीसवाल्यांनी त्यांना हे दिलेलं होतं, वॉर्निंग दिलेली होती. प्लस हे वर्षा गायकवाड एवढी 7-8 माणसं आजूबाजूला उभी ठेवली आणि नंतर ते काउंटरवर काउंटर करायला लागले मुलांना की आम्ही तुमच्या भवितव्याचाच प्रश्न आहे, तुमचाच भलं करतो आम्ही, हे ते एक्सेट्रा एक्सेट्रा. कसलं भवितव्याचा प्रश्न, ही मिटिंग होती. मग शेवटी मुलं घाबरून बोलली ओके आम्ही कन्व्हेन्स म्हणून मुलांनी हा नलवली.
कन्व्हिन्स तर मुलं झालीच नाही आणि मुलांना तुम्ही घाबरून कन्व्हिन्स करता मग कशाला बोलवताय. ही जर तुमची पद्धत असेल तर आमच्याकडे खूप पद्धती आहेत स्टुडंट्सकडे पण तुमच्याकडे प्रश्न विचारायला. दादरला तुम्ही बघितलंच कशी पद्धत होती ती. त्या टायमिंगला नशीब मी नव्हतो फक्त. जर परीक्षा घ्यायचं ठरलं ऑनलाईन पद्धतीने जरी घ्यायचं ठरलं तर त्या परीक्षेचा किंवा पेपराचा पॅटर्न कशा पद्धतीत राहील. जसं आपला अनेकांचा एमसीक्यू असतो एमसीक्यू तर ह्या गोष्टीसाठी एमसीक्यू मिळतील का. आणि जर ठरलं तर त्या पद्धतीची क्वेश्चन बँक आणि त्या प्रकारचं सॉल्व्ह करण्यासाठी काही सिस्टम लावली जाईल का. असं माहितीये वर्षा गायकवाडने ना मुलांना सांगितलं होतं. मी रेकॉर्डिंग ऐकलेली त्यामध्ये वर्षा गायकवाड बोलली की ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे कसं माहितीये का तुम्हाला सेंटरवरती बोलवणार आम्ही तुम्हाला सेंटरवरती बोलवणार आणि मग तुम्ही तिकडे यायचं असं त्यांचं मत होतं वर्षा गायकवाडचं. ऑनलाईन म्हणजे तुम्हाला घरात बसून देणार नाही करून असं ती बोललेली. पण आमचा ऑनलाईनचा अर्थ तोच आहे की मुलगा घरात बसणार मुलगी घरी बसणार सुरक्षित राहून तिकडून ते एक्झाम देणार. तुम्ही सेंटरला बोलून त्यांचं शिक्षण घेतलेलं का नाही ना. म्हणून सेम मुलांना घरात बसून ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी आम्ही डिमांड करतो आणि फीस कन्सेशन आमचं जास्ती काय डिमांड नाही. त्यात दोन डिमांड आहेत आमच्यात आणि एक्झाम मध्ये एक सांगतोय जे डिमांड मध्ये आम्ही पेपर मध्ये दिलेले ते कम्प्लीट झाले पाहिजे. नाही तर तुम्ही बोलाल ही चुकी तशी ही तकी तशी तसं नाही. एक कमी करू एक डिमांड आम्ही करू दुसरी डिमांडचा आम्ही विचार करू. विचार खूप केला 3 महिने झाले विचार करतातच आहे अजून. तुम्ही ऑनलाईन परीक्षा घेताना त्यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की ऑनलाईन परीक्षा जर घेतल्या तर एका वेळेला 30 लाख काय 20 लाख जी मुलं आहेत 10वी आणि 12वीची ती एकाच पेपर सबमिट करतात तेव्हा साईड हँग होते. यावर काही उपाय आहे का. सगळ्यात चांगला उपाय सांगतो तुम्हाला. सगळ्यात चांगला उपाय देतो वर्षा गायकवाड यांनी स्वतःच उपाय दिला. ऑफलाईन साठी तुम्ही काय करताय आता. ऑफलाईन साठी तुम्ही काय करताय ज्या मुलांना कोविड आहे त्या लोकांनी जून जुलै मध्ये एक्झाम द्यावी. वर्षा गायकवाडने स्वतः उत्तर दिलं या प्रश्नाचं की ठीक आहे आता ज्यांचं सर्व्हरचा इश्यू होतोय ना ज्या मुलांचं तुम्ही बोलता ऑनलाईन मध्ये जर एक्झाम दिली आणि काय सर्व्हरचा ठीक आहे ना तुम्ही नेक्स्ट टाइम अटेम्प्ट ठेवा ना मुलांना. उलट मुलं अजून कमी होतील अटेम्प्ट द्यायला तुम्हालाही बरं पडेल. उलट तुम्ही जो ऑफलाईन ऑफलाईन डोक्यात ठेवलाय ना त्याच्यामागे हेतू काय तुमचा माहित नाही. पण मुलांना एकच वाटतं की ह्याच्यामागे तुम्ही पैसा खाताय. सॅनिटायझेशनचा पैसा म्हणा पेपर रेचा म्हणा तुम्ही एवढा पैसा जर खर्च करू शकता मग मुलांना सर्वांना लस द्या ना त्याच्यावरती खर्च करा. एक्झामिनेशनमुळे मुलं सुसाईड करतायत म्हणजे विचार करा कुठल्या पातळीपर्यंत तुम्ही गेले आहात. पेपराचा पॅटर्न कसा असेल म्हणजे एमसीक्यूच्या पद्धतीनेच घेत घ्यावी अशी इच्छा आहे का की आपले जी लेखी परीक्षा होते ज्याला प्रश्न उत्तर दिले असतात तशा पद्धतीत घेतली तर त्याचे फोटो काढून परत पाठवावे लागतील. कुठली पद्धत बेटर राहील मुलांसाठी. मी तर म्हणतो मुलांना बघा दोन एकदम सिम्पल सांगतो. एक तर तुम्ही एमसीक्यू करा मुलांसाठी एमसीक्यू द्या. दुसरी गोष्ट म्हणजे असाइनमेंट बेसवरती पण पास केलं जातं मुलांना. असाइनमेंट बेसवरती पण पास केलं जातं. आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये हेच गाणे की 10वी आणि 12वीचे मार्क खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप खूप म्हणजे इतके इम्पॉर्टंट की ते जर नापास झाले तर पोराने डायरेक्ट जीवच द्यायचा विहिरीमध्ये. इतके इम्पॉर्टंट ठेवलेले स्टुडंट्स तुम्हाला सांगतो. आज तुम्ही मला बघताय की 10वी आणि 12वीचे मार्क फक्त ऍडमिशनला कामाला येतात. तुमचं लाईफ कुठे काय टर्न घेऊ शकतं हे तुम्हाला तुमचे 10वी आणि 12वीचे मार्क नाही सांगत. आज जे काय घडतं यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी रिझन असतं. आणि मी तुम्हाला आधीच शब्द दिलेला होता की शेवटपर्यंत मी राहणार शेवटपर्यंत मी वाढणार आणि अजूनही त्या शब्दावरती मी आहे. यापुढची भूमिका कशी असेल त्याची वाटचाल कशी असेल विद्यार्थ्यांसाठी. मी बोललेलो आहे तसं की 11 तारखेला मी डिसिजन माझं बोलणार. माझं मोस्टली तरी दोनच उत्तर असणार की भेटू परत एकदा भेटू. याचा तर तुम्ही समजून जावा की मला काय म्हणायचंय भेटू परत म्हणजे काय. आणि दुसरं म्हणजे भूक हडताल त्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही. त्यामुळे मी सगळ्या मुलांना ना हे करणार मी किंवा माझे जे मोठे आहेत माझ्यासोबत मला जे सपोर्ट करतात त्यांना जाऊन आम्ही बसू की त्या. आणि ही गोष्ट फक्त मुंबईमध्ये नाही होणार ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जी मुलं आहेत ज्यांनी केलेलं आहे त्या सगळ्यांकडे होणार. हे जर उपोषण घ्यायचं ठरलं तर नक्की ते कुठे होईल. मुंबईत होईल मुंबईतल्या कुठल्या ठिकाणी होऊ शकतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये जे आंदोलन झाले आता लास्ट तशा पद्धतीत होऊ शकतं का. या टायमिंगला एकच सांगतो की मुलांवरती हात उचलला गेलाय म्हणजे ह्या टायमिंगला 1000-1500 आले असतील ना तर पुढच्या टायमिंगला कमीत कमी 3-4 हजार मुलं उभी राहतील.
मुलांवरती हात उचलून ही चुकी केली, मुलांवर हात उचलणं ऑर्डर देणं ही चुकी केली तुम्ही. राहिली गोष्ट आता जागेची, लोकेशनची, हे सिच्युएशन नुसार आम्ही ठरवू. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, मी जाऊन ते उद्या जाऊन पण मी त्या वर्षा गायकवाडच्या बंगल्याच्या बाहेर उभा राहू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी एकटा जाऊन पण उभा राहिलो तरी किती मुलं उभी राहतील. फक्त फरक एवढाच आहे की कोविड आहे म्हणून मी मुलांची काळजी करून मी काही आंदोलन ठेवत नाही, मी माझे पुढचे स्टेप घ्यायला विचार करतोय. 2022-23 मध्ये 10वी आणि 12वी म्हणजे जे शिक्षण वर्ष होतं, बोर्ड जे परीक्षा होत्या ते 10वी आणि 12वी होते, ते आता पूर्ण रद्द करणार आहेत आणि जास्त जोर वेगळ्या विषयांवर देणार आहेत. तर हे सर्व असताना सुद्धा त्याच्या आधीच या 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर इतका जोर का दिला जातोय? कसं आहे, ग्रॅज्युएट आज मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो आम्हाला ऑनलाईन करून पास केलं, असं बोलले होते की तुम्हाला ऍडमिशन मध्ये तुमच्या भवितव्याचा प्रश्न एक्सेट्रा एक्सेट्रा. अरे डिग्रीवाल्यांना तर तुम्ही ऑनलाईन मध्ये एक्झाम घेऊन पास केला, आमचा तर जॉब भेटतो, डिग्रीच्या सर्टिफिकेटवरती तर जॉब भेटतो मुलांना. 12वीच्या सर्टिफिकेटवर ऍडमिशन, डिग्रीच्या सर्टिफिकेटवरती जॉब मिळतो मुलांना.